मी प्रथमतः उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांचे खूप खूप आभार मानतो, त्याचबरोबर आमचे डोंबिवलीतील शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी यांचं देखील खूप खूप आभार मानतो. कारण गेल्या अनेक दिवसापासून चर्चा होती आणि आज उद्धव साहेबांनी मला शिवसेनेमध्ये प्रवेश देऊन माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी उद्धव साहेबांचा खूप खूप आभारी आहे. येत्या काळामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीमध्ये पक्षवाढीचं काम आणि सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याचं काम माझ्याकडनं होईल आणि येत्या काळामध्ये शिवसेनेची जी घोडदौड आहे ती या डोंबिवली शहरामध्ये हा बालेकिल्ला आहे ॲक्च्युली शिवसेनेचा आणि हिंदुत्वाचा, तर तो बालेकिल्ला जपण्याचं काम आम्ही सगळे मिळून करणार आहोत आणि एकत्र मिळून काम करणार आहोत एवढंच आहे या ठिकाणी. सर, आगामी विधानसभा निवडणूक चुप तर आहे पण तिकीट जे असतं पक्षाचं ते उद्धव ठाकरे साहेब ठरवतात. उद्धव साहेब ठरवतील त्याला तिकीट मिळेल आणि जो पण इथे उमेदवार असेल त्याचं आम्ही काम करू. आम्ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असतो आणि पुढच्या येत्या विधानसभेमध्ये देखील चांगला काम नाही असं तर मग ते 40 आमदार गेल्याने पण काही फरक पडला नाही. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की चांगले जे सगळे कार्यकर्ते आहेत ते काही दडपणाखाली आहेत, लवकरच आचारसंहिता लागल्यानंतर बरेचसे लोकांची घरवापसी होणार आहे एवढंच या ठिकाणी सांगितलं. आता सातनगर शो कोणार अपना शहर अपनी बातें.